नमस्कार, मराठी हेल्थ चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज मी परत डायबिटीजबद्दल बोलणार आहे. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे डायबिटीजवर आणि आज हा डायबिटीजवरचा दुसरा व्हिडिओ आहे. तर आज आपण परत टाईप 2 डायबिटीजबद्दल बोलणार आहोत. एक 2-3 महिन्याआधी एक मी सोशल गॅदरिंगला गेलो होतो, एक फंक्शनला गेलो होतो, जिथे जेवायला भरपूर गोष्टी होत्या आणि भरपूर स्वीट्स पण होते, बरेच पदार्थ होते स्वीट्समध्ये, आपल्या इंडियन स्वीट्समध्ये. आणि तिथे एक कपल होतं, नवरा बायको, आणि ते एकमेकांशी बोलत होते. तर जे हजबंड होते किंवा जे काका होते त्यांनी डायबिटीसची गोळी खाल्ली आणि डायबिटीसची गोळी खाऊन ते जेवायला जायला लागले. तर ज्या त्यांच्या वाईफ होत्या तर त्या त्यांना सतत म्हणायला लागल्या की तुम्ही आज गोड खाऊ नका, तुम्ही स्वीट्स खाऊ नका, कारण तुम्हाला डायबिटीज आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं इतके स्वीट्स खाऊ नका. तर त्यांनी त्या काकूंकडे फिरून ते म्हणाले की हे बघ, इथं किती लोकांना डायबिटीज आहे, तू कशाला टेन्शन घेते, नॉर्मल गोष्ट आहे, गोळी घेतली ना मी, मग काय प्रॉब्लेम आहे, गोळी घेतली तर मी गोड खाऊ शकतो, नॉर्मल आहे डायबिटीज म्हणजे. तर जे ते काका म्हणले त्यातली एक गोष्ट तर खरी होती की डायबिटीज खूप कॉमन आहे. कॉमन म्हणजे खूप लोकांना डायबिटीज आहे. तुम्ही जर बघाल तर भारतात देर आर मोर दॅन 70 मिलियन डायबिटिक्स, म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 7 मिलियन म्हणजे 70 लाख आणि 70 मिलियन म्हणजे 7 करोड. तर 7 करोडहून जास्त डायबिटिक्स आहेत आपल्या देशामध्ये. आणि इंडियन हार्ट असोसिएशन प्रमाणे बाय द इयर 2035, म्हणजे अजून एक 15 वर्षात 109 मिलियन डायबिटिक्स असतील भारतात, त्यांनी असे प्रोजेक्शन्स केलेत ज्या तऱ्हेने केसेस वाढत आहेत. तर मला तुम्हाला सगळ्यांनाच हे सांगायचं आहे की जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा जर तुमच्या घरच्यांना डायबिटीज असेल किंवा जर तुमच्या ओळखीतल्या कोणाला डायबिटीज असेल तर प्लीज त्याला नॉर्मल म्हणू नका. कॉमन आहे डायबिटीज पण नॉर्मल नाही आहे. त्याला असं कॅज्युअली घेऊ नका. आणि का हे मी तुम्हाला सांगेन, त्याचे सिम्पटम्स आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स आज आपण डिस्कस करणार आहोत. ह्याच्या आधी मी एक डिस्क्लेमर देतो तुम्हाला की मी डॉक्टर नाही आहे. तुम्हाला जर डायबिटीज रिव्हर्स करायचा असेल किंवा मॅनेज करायचा असेल आणि जर तुम्हाला त्याच्यासाठी मेडिसिन्स हवे असतील, जर त्याच्यासाठी तुम्हाला ड्रग्ज हवे असतील किंवा काही इंजेक्शन्स हवे असतील तर मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. ते तुम्ही तुमच्या डायबिटॉलॉजिस्टला किंवा तुमच्या जनरल फिजिशियनला, तुमच्या डॉक्टरना विचारा. पण हा टॉपिक मी का घेतो आहे कारण डायबिटीज ही एक क्रॉनिक कंडिशन आहे. क्रॉनिक म्हणजे काय, जी तुमच्या जी लॉंग लास्टिंग कंडिशन आहे आणि तुमच्या लाईफस्टाईलमुळे त्या कंडिशनवरती खूप फरक पडतो. लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही काय खाता, तुमची ॲक्टिव्हिटी लेवल काय आहे, किंवा तुम्ही एक्सरसाइज करता का, तुम्ही ॲक्टिव्ह आहात का, तुमची झोप कशी आहे आणि तुमचा मेंटल वेलनेस कसा आहे किंवा स्ट्रेस कसा आहे. तर डायबिटीजचे सिम्पटम्स जर आपण बघितले तर पहिलं आहे पॉलीफेजिया, म्हणजे एका डायबिटिकला सतत भूक लागते. दुसरं आहे पॉलीडिप्सिया, म्हणजे सतत तहान लागण्याचं फिलिंग असतं. तिसरं आहे पॉलीयुरिया, म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशनचा, सतत तुम्हाला युरिनेशन करायचं फिलिंग होतं किंवा युरिनेशन होतं. मग आहे फटीग म्हणजे टायर्डनेस, फटीग हे सिमिलर आहेत, म्हणजे पूर्ण दिवसभर सतत तुमची एनर्जी लेवल्स लो असणे, पूर्ण दिवसभर तुम्हाला थकल्यासारखं फिलिंग होतं. ब्लरी विजन, म्हणजे तुमची जी आयसाईट आहे, तुमची जी दृष्टी आहे ती ब्लर्ड होते. आणि तुमचं जे वुंड हिलिंग आहे ते स्लो होतं. वुंड हिलिंग म्हणजे तुम्हाला जर जखम झाली तर तुमचं जे जखम हील होण्याचं जो स्पीड आहे तो स्लो होतो. तर कॉम्प्लिकेशन्स बघूयात. आणि कॉम्प्लिकेशन्स हे अशा लोकांसाठी एस्पेशली मी सांगू इच्छितो ज्यांना असं वाटतं की डायबिटीज नॉर्मल आहे, डायबिटीज म्हणजे काही नाही. तर डायबिटीज हे अत्यंत हार्मफुल आहे कारण तुमचे जितके पण ब्लड वेसल्स आहेत, रक्तवाहिन्या, त्यांना डायबिटीजमुळे हार्म होऊ शकतो. सेरेब्रोवॅस्क्युलर डिसीज म्हणजे तुमच्या ब्रेनला डॅमेज होऊ शकतं, मेंदूला डॅमेज होऊ शकतो डायबिटीजमुळे. रेटिनोपथी म्हणजे तुमचे जे डोळे आहेत ते डॅमेज होऊ शकतात डायबिटीजमुळे. कितीतरी लोक आंधळे होतात
डायबिटीजमुळे. कोरोनरी हार्ट डिसीज, ऑफकोर्स हे तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की डायबिटीज बरोबर ते डायबिटीजचा भाऊ येतो म्हणजे हार्ट डिसीज. डायबिटीज असलेल्या व्यक्तीला युजली ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स किंवा हार्ट अटॅक्स येऊन गेलेले असतात. तर कोरोनरी हार्ट डिसीज होण्याचे तुमचे चान्सेस वाढतात डायबिटीजमुळे. नेफ्रोपथी, नेफ्रोपथी म्हणजे तुमच्या किडनीजला डॅमेज होऊ शकतं. आणि शेवटचं म्हणजे न्यूरोपथी, म्हणजे आपले जे हात आणि पाय आहेत, न्यूरोपथीमध्ये गँग्रीन नावाची एक गोष्ट आहे ज्यांनी लोकांचे हात पायसुद्धा जातात. सो डायबिटीजला तुम्ही नॉर्मली घेऊ नका. डायबिटीज हे तुम्ही मॅनेज करू शकता. टाईप 2 डायबिटीज तुम्ही रिव्हर्ससुद्धा करू शकता. ह्याच्यासाठी एक गोष्ट मात्र तुम्हाला माहिती असलेलं गरजेचं आहे, माहीत असलेलं गरजेचं आहे, ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स. तर जेव्हा पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचा इंटेक किंवा तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाता, तर कार्बोहायड्रेट्स आपली जी बॉडी आहे ती ब्लड ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करते. रक्ताचं ग्लुकोजचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे आपलं इन्सुलिन हॉर्मोनला अफेक्ट होतो. तर हे मेन रिझन आहे टाईप 2 डायबिटीजचं जेव्हा आपण लाईफस्टाईलकडे बघतो तेव्हा. सो आय एम रिपीटिंग अगेन, डायबिटीज इज नॉट नॉर्मल. त्याला नॉर्मल म्हणून ट्रीट करू नका, त्याला कॅज्युअली घेऊ नका. यू कॅन डेफिनेटली डू समथिंग अबाउट इट अँड यू कॅन कम आउट ऑफ दीज कॉम्प्लिकेशन्स. तुम्ही या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समधनं बाहेर येऊ शकता. थँक्यू सो मच.